एक्सक्यूज मी डॉक्टर मुक्ता, मैं कम इन मैडम। आशु, ओ माय गॉड, कशी आहेस? कशी दिसते? As always. आता तुला भेटल्यावर तर खुशच असणार ना? ओ गॉड, मी माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल केलेल्या आहेत आताच्या। चल इकडे। This is for you. Thank you. फक्त थँक यू। अरे उघडून तरी बघ। आशु लहान होत का आपण? आता गिफ्ट दिलं, आताच्या आता उघडून बघ वगैरे। Come on, dog. Okay. At least guess तरी कर। हा ते मी करू शकते। कॉफी फ्लेवर से चॉकलेट्स। मला कळलं आणि ओ गॉड तुला लक्षात आहे अजून? लक्षात? अगं तू अख्खीच्या अख्खी लक्षात आहे माझ्या। तुझ्या उत्तराची वाट बघत मी अजून लग्न नाही केलंय, माहितीये तुला? मला वाटलं काहीतरी होईल, आज तू माझ्या प्रेमात पडशील, उद्या आवडायला लागेल मी, पर नाही, आपने तो कभी हमें उस नजर से देखा ही नहीं हुजूर। आशु पूर्वी ना तुझ्या मध्ये छोटासा फिल्मचा कीडा होता, आता तू कंप्लीट फिल्मी बनलायस। काय करू, आयुष्यभर तू मला फक्त एक मित्र बनवून ठेवलायस, त्या दुःखात काहीतरी चेंज होणारच ना? एक मिनिट, मित्र नाही, चांगला मित्र। जोक सपाट, पण मला तुझ्याबद्दल नेहमीच आपुलकी वाटायची, कुठून ना कुठून तरी तुझ्या बद्दलचे अपडेट्स कानावर येत राहायचे। तुझी आहेस, जशी आहेस, आय हॅव व्हेरी हाय रिगार्ड्स फॉर यू। प्रणव तुझ्या आयुष्यातून जाणं, तुझं लग्न होणं, तू दोन मुलांची आई होणं, त्या कोर्ट केसेस, या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे मला। हे बघ, तुझ्या सासरचे, तुझा नवरा यांना मी नाही ओळखत, पण एक सांगू मुक्त, मला खरंच तुझं खूप कौतुक वाटत आणि आश्चर्य पण, एवढं सगळं कसं सहन करतेस, एवढं बळ येतं कुठून तुझ्यात? हे बघ, आपण सगळेच लहानपणापासून देवाधर्माच्या दंतकथा ऐकत आलोय, पण मला असं वाटतं की फक्त बायकाच त्यातून बोध घेतात आणि रिअल लाईफ मध्ये अप्लाय सुद्धा करतात। नाही कळलं मला, म्हणजे? हे बघ, आपण सगळ्यांनीच कृष्णाबद्दल वाचलेलं आहे, स्वतःच मूल सर्वांनाच प्रिय असत, पण यशोदेसारखं दुसऱ्याच्या मुलांना स्वतःच समजून घेणं आणि तसंच प्रेम देणं हे सगळ्यांना नाही समजत, आणि तेच तू करतेस। इतकं डिफिकल्ट नाही आहे आशा। अरे तू भेट, तू माझ्या मुलांना भेट, माझ्या सई माऊला भेट, आदित्यला भेट, त्यांना पाहिलंच ना की तुला या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळतील, त्यांनाच कशाला, माझ्या सासरकडच्या प्रत्येकाला, माझा नवरा, सगळे इतके छान आहेत ना, म्हणजे लेट मी ऍक्सेप्ट, सुरुवातीला मला डिफिकल्ट वाटलं होतं सगळं, पण जशी माझी ओळख होत गेली सगळ्यांची, मी त्यांना जवळून ओळखायला लागले, तेव्हा जाणवणारी इतकी गोड माणसं आहेत ना। तू एक काम करतोस का, गणपतीसाठी घरी ये, तुझी सगळ्यांची भेट होईल, तू सागरना भेटशील, आणि मला उद्या कामं आहेत, मला काहीतरी मीटिंग आहेत, इथे जायचंय तिथे जायचंय, यातली कुठली कारण द्यायची नाहीये, तू उद्या घरी येणार आहेस। पण मी यातलं काही म्हणालो का? नाही ना, तूच का सर्व बोलतेस? अरे मला तरी बोलू दे। ओके, मी हेच बोलणार होतो की मला तुझ्या घरी यायला आवडेल आणि मी नक्की येणार। मला पण बघायचंय कोण आहे तो माणूस ज्याने तुझ्याशी लग्न केलंय, त्याला भेटल्यावरच डिसाइड करता येईल की त्याच्या डोळ्यांचं चेकअप करायचं की आयक्यूच। आशु गप्प बस हा, आणि माझ्या घरी येशील ना माझ्याबद्दल चांगलं चांगलंच बोल, माझा नवरा माझ्याबद्दल खूप पॉझिटिव्ह ऐकून नाही घेणार तो काही।